हॅलो एवरीवन, नमस्कार. आज मी तुमच्यासोबत माझं इव्हिनिंग रुटीन शेअर करणार आहे. संध्याकाळपासून तर उद्या सकाळपर्यंत मी माझी कशी कामं मॅनेज करते, घरात पॉझिटिव्हिटी कशी आणते याच्याविषयी थोडक्यात सांगणार आहे. तर चला आजच्या या ब्लॉगला सुरुवात करूया. एक नंबर. हॅलो एवरीवन, गुड इव्हिनिंग. संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि म्हटलं थोडेसे संध्याकाळचे कामं करून घ्यावे. हा व्लॉग तुम्हाला असा बऱ्याच स्टेप्समध्ये दिसला असेल. जसं जसं वेळ मिळतो आहे ना, मी तसं शूट करत आहे. पूर्ण प्रयत्न करत आहे की लवकरात लवकर तुमच्यापर्यंत व्लॉग्स आले पाहिजे. 6 वाजलेले आहे. मी आत्ताच चहा घेऊन घेतला, मी आणि मंगेशनी मस्त. आणि थोडी ना गरमी व्हायला लागली आणि जितकं आभाळ आहे. काल आय थिंक आहे ना मुंबईमध्ये पाऊस पण आलेला होता, मी कोणाच्या तरी स्टोरीला बघितलं. आणि पुण्यामध्ये तर काही पाऊस वगैरे नाही आहे म्हणा, पण खूप आभाळ आहे. आणि आय होप की आता पाऊस नको यायला, बिचारे शेतकऱ्यांचे खूप हाल होतात. आज आहे विकेंडची सुरुवात, म्हणजेच फ्रायडे आहे आज. तो मला ना पटापट कामं करायची, मला थोडं बाहेर जायचं आहे मंगेशसोबत, कारण मंगेशच्या सॅटर्डे आणि संडे मॅचेस आहे. तर मंगेश सॅटर्डे संडे मला वेळ नाही देऊ शकत आहे, क्रिकेट खेळतो तो. लास्ट सॅटर्डे संडे पण तो तसाच होता, म्हणजे मॉर्निंगला मॅचेस होता आणि इव्हिनिंगला मॅचेस होता. मग आल्यावरती मॉर्निंगला तो एकदम थकून जातो, तर मग काही मला हेल्प नाही करत आणि मला बाहेर पण नाही घेऊन गेला. लिटरली तो काहीच कामं नाही केलेत विकेंडला जास्तीचे. सो म्हटलं की आजच जाऊन येऊया, म्हणजे तू उद्या तुझा मोकळा. चला मग मी भेटते, बाहेर गेल्यावर भेटेल, पण पहिले घरातली कामं करते म्हणजे मोकळं होऊन जातो जायला. आधी ना मी तुम्हाला पसारा दाखवून देते. तर मी इथे दह्याचं भांडं काढलं, बघा एकदम विरजण लावण्याजुगतंच याच्यामध्ये दही राहिलेलं आहे. तर हे दही मला लावायचं आहे या दुधामध्ये, म्हणजे दूध गरम करून घेते. थोडंसं कोमट कारण ऑलरेडी गरम होतं, जास्त काही नाही करत. आणि कुकरमध्ये केली होती मटकी, तर मटकी काढून ठेवेल. थोडीशीच मटकी आहे. इथे राईस काढून घेतलेला आहे मी, थोडासा राईस बाकी राहिलेला आहे. आणि ना मी इडलीचं पीठ भिजत घातलं होतं, याला सुद्धा बारीक करायचं आहे. आणि आपली दररोजची कामं, भांडी घासायला तर ठीक आहे मावशी येतात, पण भांडी दररोज ठेवावी लागतात. सो या भांडी ठेवायची बाकी आहे मला. आणि मंगेश जर पाणी पिला ना, तर ही बटन बंद करणं विसरतो आणि हे दार लावणंही विसरतो. सो हे दार लावून देते आणि कामाला. ऑलमोस्ट आपल्या सगळ्यांच्या घरांमध्ये कामं सेम असतात, काम करायची पद्धत मात्र वेगवेगळी असते. त्यातलंच माझं हे रुटीन आहे की मी माझे कामं कशी सेट करून ठेवली आहे, जेणेकरून मला त्याचा स्ट्रेस यायला नको. अरे माझी कामं व्हायची आहे, कामं व्हायची आहे, उगाच बडबड नको. त्यापेक्षा आपली वेळातली वेळात कामं करून घ्यायची आणि आपणही मोकळो होतो, आपण स्वतःला थोडासा वेळ देऊ शकतो. जी माझी संध्याकाळची कामं आहे, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे किचनमधलं काम आहे. आणि बाकी घरामध्ये सुद्धा छोटी मोठी कामं असतातच. तर किचनच्या कामामध्ये सगळ्यात आधी मी भांडी ठेवून देते, जी सकाळी घासलेली भांडी होती. एक जर खूप चांगली सवय तुम्हाला सांगेल, ती म्हणजे काहीतरी दररोज सोक करणे किंवा मग दही लावून घेणे. अशी कामं पहिल्याच दिवशी रात्री करून ठेवली की उद्या मला दही कामात येईल. दह्याचं विरजण परफेक्ट लागावं त्याच्यासाठी मी काय करते, 1 चम्मच दही घेते, छान फेटून घेते. त्यातलं 1/2 चम्मच दही उचलून घ्यायचं, दूध घालायचं अगदी कोमट, आणि वरून ते 1/2 चम्मच दही छान मिक्स करायचं, एकजीव करायचं. आणि अशा ठिकाणी भांडं ठेवायचं की जिथे कोणी हात नाही लावू शकलं पाहिजे, थोडीशी गरमी असली पाहिजे, अशा ठिकाणी हे भांडं ठेवून द्यायचं. आता माझ्याकडे ना थोडंसं त्या दह्याच्या भांड्याला जे लागलेलं होतं आणि थोडंसं एका वाटीमध्ये जुनं दही पण होतं, ते आंबट झालं होतं, त्याच्यामध्ये मी खूप सगळं पाणी टाकलं आणि ते आता झाडांना देऊन देते, स्पेशली कढीपत्त्याच्या झाडाला. याने काय होतं ना, आपली कुठली गोष्ट वायाही जात नाही, आपले प्लांट्स छान मस्त वाढतात सुद्धा, त्यांनाही थोडंसं न्यूट्रिशन मिळतं. फेकून देण्यापेक्षा हा उपयोग मला आवडतो. तर आपल्या घरामध्ये ना काही एक्स्ट्राचे कामं सुद्धा असतात. जसं आज मला हे प्लांट्स थोडे वॉश करायचे होते, यांच्यामध्ये नवीन पाणी भरायचं होतं. जर तुम्ही पाण्यातले झाडं जर प्लांट्स जर घरात ठेवत असाल ना, तर ते पाणी कंटिन्यू 1-1 आठवड्यातनं चेंज करावं लागतं, नाही तर मच्छर होऊ शकतात, ते पाणी खराब होऊन आपली झाडं सुद्धा मरू शकतात. सोबतच मी दुपारी हे डाळ आणि तांदूळ सोक करून ठेवले होते. रेशनच्या तांदळापासनं मी इडली डोसा बॅटर घरीच बनवून ठेवते. आज विकेंड आहे, आज बनवून ठेवलं की पुढचे 1 हप्ता मला नाश्त्यासाठी मी वेगवेगळे पदार्थ यापासनं बनवू शकते. त्यासाठी मी 3 वाट्या रेशनचे तांदूळ, 1 वाटी
उडदाची डाळ आणि 1 चम्मच मेथी दाणे भिजत ठेवले होते 6 तास. सोबतच त्याच्यामध्ये अर्धा वाटी पोहे सुद्धा भिजलेले घातले आणि आता बारीक करून घेते आहे आणि रात्रभर हे बॅटर मी फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहे. द्रौपदी, आज तू खूप सुंदर दिसत आहे. थँक्यू. वाव, स्मेल इतका भारी येतोय. हे बघ, असंच करायचंय आपल्याला दाणेदार. बस सुंदर सुगंध येतोय. असं वाटतंय की बस आता इडल्याच बनायच्या. उद्या विकेंड आहे ना, उद्या मंगेशला इडल्या पाहिजे असतात. म्हणजे त्याचं असं असतं की विकेंड आहे ना तृप्ती, प्लीज काहीतरी ते चपाती भाजी नको. एक दिवस तरी विकेंडला तू इडली बनव, मग मी इडली बनवते एक दिवस उत्तप्पा, एक दिवस डोसा. हे सगळ्यांचं मिळून पीठ आहे. तोंडालाच पाणी सुटलं माझ्या. घरातली कामं वेळेत व्हावी यासाठी एक अजून महत्वाची टीप आहे. बघा, आता आपण आजकाल वर्किंग असतो, वर्किंग जरी नसलो तरी मुलांची जबाबदारी असते, भरपूर कामं असतात घरामध्ये. थोडीशी मदत कोणाची ना कोणाची घ्यायची. जसं माझे हसबंड मला थोडीशी मदत करतात, जसं आज त्यांनी मला थोडंसं शूट करायला 1-2 शॉट, त्याला म्हटलं थोडंसं प्लीज मला शूट कर, तर त्याने मदत केली मला. किंवा घरातली सुद्धा काही कामांना तो मदत करतो. तर आता ना मी हे जे पीठ आहे हे छान फेटून घेते. 2 चम्मच मीठ घातलं आणि हातानेच फेटायचं आहे. जर तुमचं बॅटर चांगलं बनत नसेल ना, तर एक त्याचं कारण असू शकतं की तुम्ही हाताने फेटून घेत नाही. एका डायरेक्शन मध्ये पिठाला हाताने छान फेटून घ्यायचं, अगदी परफेक्ट पीठ रेडी होतं. आणि मी शॉर्ट्स व्हिडिओ मध्ये याची डिटेल रेसिपी शो केलेली आहे, तर तुम्ही शॉर्ट्स नक्की बघा जाऊन. मला एका ताईंचा इंस्टाग्रामवर मेसेज आला होता की त्यांच्या घरामध्ये ना कामांवर ना खूप कटकट चिडचिड होते, जॉईंट फॅमिलीमध्ये राहतात. तर मला एकच तुम्हाला सांगायचं आहे, जर कामांमध्ये चिडचिड कटकट व्हायला नको असं तुम्हाला वाटत असेल ना, तर कामं वेळेच्या वेळेमध्ये करा. काम करताना छान कुठले तरी देवाचे गाणे लावा, एखादे छान बॉलिवूड रोमॅन्टिक ओल्ड सॉंग्स लावा. कसं तुमचं मूड बनतं. किंवा माझा व्लॉग बघता बघता सुद्धा तुम्ही स्वयंपाक करू शकता. बरोबर, संपूर्ण किचन माझी आतली क्लीन झालेली आहे. बाहेर ही भांडे घासायसाठी ड्राय बाल्कनी आहे, तर तिथे ना मी भांडी सगळी विसरून ठेवते. मावशी घासायला येतात पण मी भांडी विसरूनच ठेवते. आपल्या प्रत्येकाला वाटतं की माझ्याही घरात खूप लक्ष्मी यावी, माझ्या घरात एकदम प्रसन्न राहावं, घरातली नाती खूप चांगली राहावी. त्याच्यासाठी एक सगळ्यात महत्वाची टिप म्हणजे ना, तुम्ही घर थोडंसं स्वच्छ ठेवायला शिका. स्पेशली किचन छान आपण स्वच्छ ठेवायची. संध्याकाळी घरी दिवाबत्ती नक्की करायची. दिवाबत्ती केल्यानंतर जो एक फ्रेशनेस येतो ना तो वेगळाच असतो. त्यानंतर मी बाकी घर सुद्धा क्लीन करून घेते. जसा माझा आमचा वर्किंग डेस्क आहे तो सुद्धा क्लीन करून घेतला मस्त. तर आता ना सगळे कामं झालेले आहेत, किचन क्लीन केलं, कारण आज आय थिंक आम्ही नॉनव्हेज खायला बाहेर जाऊ असं आमचा प्लॅन चाललं. जायचंय का? 26 जानेवारीला आम्ही गेलो होतो बाहेर जेवायला, आणि ते पण सगळे आमच्या सोसायटीमधले जे ग्रुपवाले होते ना सगळेजण आम्ही गेलेलो होतो, सगळी फॅमिलीज वेज जेवायला ते पण. आणि त्याच्यानंतर आम्ही कधीच म्हणजे गेलोच नाहीये, कारण जसं मी तुम्हाला लास्ट व्लॉगमध्ये सांगितलं ना की मी 1 वर्ष कुठे गायब होती, काय काय झालं, तर जे आम्ही थोडेसे आजारी पडतोय आणि इम्युनिटी थोडी डेव्हलप करायची आहे, तर मग बाहेरचं मी जेवण जे आहे ते खूप कमी करते. म्हणजे अगदी नाहीच असं ठरवलं आहे. थोडंफार असं खाऊन घेते कधीतरी पाणीपुरी, कधीतरी 15-20 दिवसात, कारण मग खूप पण स्वतःला कंट्रोल केलं ना की असं होतं की मग तुटून पडू दे त्याच्यापेक्षा थोडंफार. तर आज आहे ना ॲक्च्युली ते जेवण मी घरी म्हणू शकते, कारण मी चिकन म्हणजे आपलं कोल्हापुरी किंवा महाराष्ट्रीयन जेवण जे आहे ते जेवायला जाईल. पंजाबी रेस्टॉरंट्समध्ये जाईल नाही. मंगेशला बटर चिकन खायची इच्छा आहे, पण बटर चिकन काही हेल्दी ऑप्शन नाही आहे. सोबत त्याच्यासोबत मैद्याच्या पोळ्या पण असतात. सो मंगेशला म्हटलं की त्याच्यापेक्षा आपण कोल्हापुरी हॉटेलमध्ये जाऊया आणि तांबडा रस्सा वगैरे जे काही असेल ते खाऊया. बघते कुठे जाते, तर रेडी होते आणि मग जाऊ. आता ॲक्च्युली 7च वाजले, मला असं वाटतं 7:30 वगैरे जायचं. तर हा मंगेश अजून पण काम करतोय म्हणून मी त्याला दाखवत नाही, तो तसाच बसलाय. अजून त्याचं काम बाकी. आज फ्रायडे आहे, ॲक्च्युली विकेंडला लवकर संपतं, पण स्टील काही त्याचं काम संपलं नाही आहे. ठीक आहे म्हटलं करून घे, मग मंडेला टेन्शन राहत नाही. आणि
आता मी रेडी होऊन जात बसते थोडा वेळ. पहिले तर मी थकले कारण आता सगळं आवरून बसते थोडा वेळ. हॅलो एव्हरीवन. तर आता आहे ना सकाळी वाजले 8. मी 7:30 उठली. ऑलमोस्ट जे थोडी मोठी कामं होती ती करून घेतली. किचन तर मी आवरूनच झोपते पूर्ण, त्याच्यामुळे मला किचनमध्ये सकाळी काहीच काम नसतं. खूप बेटर वाटतं कारण आल्या म्हणजे उठल्या ना सकाळी असं टेन्शन नसतं. आणि आज आहे सॅटरडे, सो फक्त ना सोफा क्लीन करून घ्यायचा आहे मला. बाकी मी बेडरूम वगैरे दोन्ही आवरून घेतलेले आहे. तर सोफा क्लीन करून घेते आणि आंघोळ करून घेते मी. आज भरपूर कामं आहेत मला. आणि मंगेश गेला आहे क्रिकेट खेळायला, सकाळीच गेला तो 7:15. तर आणि आज ना म्हणजे असं काल पण दिवसभर आभाळ होतं आणि आज पण सकाळी असं थोडंसं आभाळ येतं आहे, थोडी ऊन येत आहे, काय कळत नाही. सो इट्स ओके. पहिले मी आंघोळ करून घेते म्हणजे थोडी झोप उघडेल आणि मी बाकीचे कामं करू शकेल. चला थोड्या वेळात भेटते. मी ना जे रात्री दह्याचं विरजण लावलं होतं ते तुम्हाला दाखवते. बघा दही किती छान झालेलं आहे. थोडंसं पाणी आहे पण हे ना दही फ्रीजमध्ये जर आपण ठेवलं तर हे पाणीसुद्धा राहत नाही. आणि मी पाश्चराइज मिल्क वापरते म्हणजे ज्याची मलाई ऑलरेडी काढून घेतलेली असते, तरीसुद्धा इतकं छान दही झालेलं आहे. आंघोळ झालेली आहे माझी, सोफा वगैरे आवरून घेतला. बेडरूम तर आधीच आवरल्या होत्या तुम्हाला बोलली. आणि आंघोळ झाल्यावर आणि एवढं फ्रेश वाटतंय मला, नाही तर थोडंसं विकेंडला आहे ना कंटाळा येतो. आणि मला कामं होती तर म्हटलं आंघोळ करून घ्यावी. पहिले पूजा पण करून टाकली आहे मी. आणि काल ना जे इडलीचं पीठ मी बनवलं होतं ना, ते पीठामध्ये इतकी खमीर आलेली आहे म्हणजे इतकं छान झालं ते पीठ. मे बी आता थोडीशी गरमी पण व्हायला लागली, कारण ते पीठ नेहमीच छान होतं पण यावेळेस जरा जास्तच छान झालं आहे, गरमीमुळे असू शकतं. तर तुम्ही ट्राय नसेल केलं ना नक्की करा. त्याची डिटेल रेसिपी आहे ना मी शॉर्ट्समध्ये शेअर करेल, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट सेक्शनला देऊन देईल हवं तर. तर तुम्ही चेक करा आणि नक्की ट्राय करा. या पिठापासून तुम्ही उत्तप्पा बनवू शकता, डोसा बनवू शकता, त्यानंतर आप्पेसुद्धा बनवू शकता आणि इडली तर आहेच आपली फेवरेट. सो आज मी इडली सांबारच बनवणार आहे. जसं मी तुम्हाला बोलली होती ना मला डीमार्टला जायचं आहे, तर बघते जर आज मंगेशचं जमलं तर आज मी डीमार्टला जाऊन येईल. रात्री प्रचंड गर्दी असते विकेंडला, सो मी रात्री काही जाणार नाही. इडल्या पहिले ठेवून देते स्टीम व्हायला, कारण तो गेलाय क्रिकेट खेळायला, तर तो येईल ना त्याला भूक लागेल. 9:30 वाजलेत आता. ऑलमोस्ट माझे सगळे कामं झाले, फक्त स्वयंपाक बाकी आहे. आणि आज जो व्हिडिओ जाणार आहे ना त्या व्हिडिओचं काही काम बाकी आहे. 1 ते 2 वाजता मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते आहे, बघू आता किती होतं तर. कारण ना माझं इंटरनेट खूपच स्लो झालं आहे बापरे. आणि म्हणजे एवढं ज्या गोष्टीला मला 1 तास लागायचा त्याला 2 ते 2.5 तास लागत आहेत. तर चला, खूप सुंदर सुगंध येतो आहे कारण ना मी होमचा जो कप येतो ना, हवन कप ज्याला म्हणतो, तो लावलेला आहे. तर मी आता तुम्हाला दाखवते पीठ कसं झालं आहे. काल जे मी पीठ लावलं तुम्हाला बोलली ना, बघा किती सही पीठ झालंय. म्हणजे लिटरली आहे ना पीठ असं बाजूने आलंय. आणि भांडं मोठंच ठेवलं होतं. आणि इथे इडलीचा कुकर मी स्टीम व्हायला ठेवलेला आहे, पाणी टाकून स्टीम होऊ देते. तोपर्यंत मी जे पीठ आहे ते मिक्स करून याच्यामध्ये भरून घेते. जसं मी तुम्हाला बोलली ना, घरात प्रसन्नता राहावी, शांततेत कामं व्हावी, त्यासाठी एक सगळ्यात महत्वाची टिप म्हणजे ना, उद्या आपण काय बनवणार आहे, नाश्त्याला काय बनवणार आहे, स्वयंपाकमध्ये काय बनवणार आहे, दुपारच्या लंचमध्ये आधीच ठरवून घ्या. स्पेशली विकेंड असेल तर काही स्पेशल बनवायचं असेल तर त्याची प्रिपरेशन आपण आदल्या रात्रीच करून ठेवू शकतो. म्हणजे ना उद्याचा दिवस विकेंड छान आरामात शांततेत आपला जाईल. तर हे बघा किती सुंदरसं पीठ झालं, एकदा छान असं मिक्स करून घेते आहे. कुठलंही पीठ मिक्स करताना कधी पण एका डायरेक्शन मध्ये करायचं, म्हणजे त्यात जे एअर आलेली आहे, त्यात जे ते फर्मेंटेशन आलेलं आहे ते निघून जात नाही. आणि हा हाय प्रोटीन नाश्ता आहे एकदम, कारण याच्यासोबत आपण सांबार किंवा चटणीज वगैरे प्रिपरेशन करून ठेवली ना की आपली वेळेनुसार छान कामही होते, आपलं मन प्रसन्न राहते. आता थोडा वेळ मी स्वतःसाठी सुद्धा देऊ शकते कारण माझी सगळी कामं झालेली आहे.
आता फक्त मला एक व्हिडिओचं काम आहे तर ते सुद्धा मी करते, आणि व्हिडिओचं काम करताना मी ऑनेस्टली खूप एन्जॉय करते, मन लावून ते काम करतं. मला व्हिडिओज एडिट करायला ना खूप वेळ लागतो, त्यामुळे मी डेली व्हिडिओ टाकू शकत नाही. मी शूट तर करू शकते डेली व्हिडिओज, पण मी एडिट करायला मला वेळ लागते. मला थोडंसं असं वाटतं की छान एडिट करून तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघता तेव्हा तुम्हालाही व्हिडिओज बघायला चांगलं वाटलं पाहिजे. इडली बनवताना पहिले पाणी छान बॉईल झालं पाहिजे इडली पात्रातलं, आणि त्यानंतर मग इडल्याचे साचे ठेवून 20 मिनिटं मीडियम आचेवरती मी याला स्टीम होऊ देणार आहे. सोबतच सांबारची सुद्धा मी तयारी करून घेते आहे, आणि सोबत सोबत ना दोन्ही गॅसवर एक एक गोष्टी होत आहे, तर मी असं पटापट थोडस काम करून घेते, बरं पडतं आपल्याला. आजच्या या व्हिडिओमध्ये मला तुमच्या कमेंट्स हव्या आहेत. आपली व्हिडिओज तुम्हाला आवडतायत का, आवडतायत तर काय आवडतं आहे, आणि नसेल आवडत तर मी कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बनवायला पाहिजे तेही मला नक्की सांगा, आणि रेसिपीज ट्राय करत असेल तर त्या कशा बनता हेही नक्की मला कळवा. आणि तुमच्यापैकी ज्यांचीही सगळ्यात चांगली कमेंट राहील ती कमेंट मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ॲड करत जाईल, दाखवत जाईल, तर प्लीज कमेंट करायला सुरुवात करा. आज आहे ना मी एक व्लॉग टाकते, मे बी फॅन चालू आहे, तुम्हाला आवाज येतो की नाही माहीत नाही. तर हा व्लॉगमधल्या ज्या रेसिपीज आहेत ना त्या माझ्या एवढ्या फेवरेट आहे, स्पेशली उन्हाळ्यासाठी तुम्हाला इतका आवडेल, कारण त्यामधल्या ज्या मी रेसिपीज सांगितल्या आहे ना त्या आपल्या शरीराला जे थंडावा देतो, आणि जे उन्हाळ्याची भूक लागत नाही ना, भाजीपोळीची भूक असं वाटते नको जेवायला, त्या केसमध्ये तुम्हाला खूप कामात येईल. आणि एक ना एकदम चटपटीत माझ्या फेवरेट स्नॅकची रेसिपी आहे, ती तुम्ही बघायला विसरू नका, मंगेशला खूप आवडते. जसं मी तुम्हाला बोलली ना की आता कसं थोडंसं बाहेर वगैरे कमी खाते, तर त्यासाठीच मी ती रेसिपी घरात केली होती, तर तुम्ही बघू शकता. तो व्लॉग मी लिंक देऊन देईन डिस्क्रिप्शनमध्ये नसेल बघितली तर. तर चला मी या व्हिडिओला मला ना व्हॉइस ओवर करायचं बाकी आहे तर ते करून घेते, आणि त्यानंतर मग आपण भेटूया. तुम्ही बघू शकता किती छान अशा फ्लफी इडली झालेल्या आहेत, ते जे दाणे आले आहेत ना त्याच्यावरूनच दिसतं. आणि ही प्लेट माझ्या मैत्रिणीसाठी नेबरसाठी आहे, कारण तीही काही बनवलं ना तिने तर मला ती देतेच, तर आमचं असं चालूच असतं एक्सचेंज. आणि त्यानंतर मी स्वतःसाठी पण ताट वाढवून घेते आहे, मंगेश पण आलेले आहेत तर त्यांना पण देते, खूप थकले आहेत ते, जेवण करून झोपणार आहेत थोडा वेळ, सो म्हटला की आधी खाऊन घे काहीतरी. आणि इडली बघा किती छान अशी मऊ लुसलुशी सॉफ्ट झालेली आहे. शॉर्ट्स व्हिडिओ नक्की बघा, शॉर्ट्स व्हिडिओवरती मी खूप छान छान माझं डेली रुटीन जे असतं ते शॉर्ट्समध्ये दाखवत असते, सोबतच रेसिपीज सुद्धा दाखवत असते. शॉर्टमध्ये मी ही रेसिपी नक्की पोस्ट करणार आहे. तर चला आपण पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन व्लॉग सोबत. खूप ऑसम झाली आहे, खूप ऑसम इडली झाली आहे. मेन म्हणजे जे इडलीचं टेक्स्चर आहे ना, एक नंबर. सांबारची रेसिपी मी नव्हती दाखवली, कारण आज माझ्याकडे सांबारमध्ये खूप कमी भाज्या होत्या, स्टील मस्त झालाय. मी सांबारची रेसिपी नंतर कधीतरी दाखवेल, आणि ज्या चटणी आहे ना माझ्या स्पेशल चटणी, त्याची रेसिपी जी आहे ते कमेंट सेक्शन आणि डिस्क्रिप्शनमध्ये पिन करते, ते नक्की बघा. आणि प्लीज यार मला ना व्लॉगमध्ये एक एक तुमची कमेंट हवी आहे, थोडंसं मला मोटिवेशन मिळेल ना सुरुवातीला. आत्ता तरी तुम्ही ॲटलिस्ट एक एक कमेंट करा मला, कमेंटमध्ये तुमचे प्रश्न तुमचे सजेशन देऊ शकता. असं काही नाही की म्हणजे फक्त व्हिडिओबद्दलच बोला, बाकी दुसरंही काही मला विचारू शकता किंवा सांगू शकता.